त्या विद्यार्थ्यांनी असं सांगितलेलं आहे की ती झाड तोडायला जी कामगार गेली होती ती झाड तोडायला लागली, अर्धवट झाड ठेवलं आणि त्यांच्या सावलीमध्ये ती त्या ठिकाणी विश्रांती करत आहे. ते या संदेश या विद्यार्थ्यांनी या कृतीच्या माध्यमातून दिलेला आहे. आता एक झाड व्यथा निर्माण मांडत आहे की तुम्ही आम्हाला नष्ट केलं, आता तुमची आता अवस्था काय होणार आहे. तर विद्यार्थी दाखवणार आहेत, मला कोणतरी खायला द्या, खायला द्या, कोणीतरी खायला द्या, पाणी पाणी, अरे कोणीतरी मला पाणी द्या, माझी पचनक्रिया बंद झाली, मला कोणीतरी शुद्ध पाणी द्या, पाणी. मनुष्यांनो आता तुम्ही 2040 चे पशुपक्षी बघून घ्या. बघा 2040 मध्ये पशु पक्ष्यांची काय अवस्था झालेली आहे ती आपल्याला त्या ठिकाणी विद्यार्थी दाखवत आहेत. 1970 चा काळ झाला, आता 2040 चा. बघा बेडू काय म्हणायला, आता यानंतर सिंहाची अवस्था बघा 2040 मध्ये काय होऊ शकते. अरे मनुष्य हे तू काय केलं, माझ्या सगळ्या साथीदारांना तू मारून टाकलंस, आता तूही मला मारून टाकशील. मनुष्याने बघा सिंहाला मारून टाकलेलं आहे, म्हणजे भविष्यामध्ये प्राणी ही नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत हे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दाखवलेलं आहे. आता यानंतर विद्यार्थी तुम्हाला पर्यावरण संरक्षणासाठी जी काही कायदे आहेत ते कायदे तुम्हाला पोस्टरच्या माध्यमातून दाखवणार आहेत आणि सांगणार आहेत.